नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आपण पाहतोय पितृपक्ष विशेष काही निवडक रेसिपीज आज आपण पाहतोय ताकाची कढी बऱ्याच जणांची अशी तक्रार असते की आमची कढी पातळ तरी होते किंवा घट्ट तरी होते किंवा ती फुटते तरी, तरी। आणि कढीला पिवळा धमक असा रंगही येत नाही मी दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही कढी केली तर ती पातळही होणार नाही घट्टही होणार नाही आणि फुटणार तर मोहीच नाही आणि पिवळ्या धमक रंग सुद्धा येईल चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला चवदार चविष्ट गोड आंबट तिखट चटपटी पिवळी धमक ताकाची कढी कढी तयार करण्यासाठी हे पहा इथे मी अर्ध लिटर घट्ट आंबट ताजं ताक घेतले तुमच्याकडे जर अशा प्रकारचं ताजं आंबट ताक नसेल तर तुम्ही एक वाटी घट्ट आंबट दही घ्यायचे त्यामध्ये तीन वाट्या पाणी घालायचं आहे आणि एक टेबल स्पून डाळीचे पीठ घालायचे आणि हे मिश्रण रबीनं व्यवस्थित हाटून घ्यायचे म्हणजे डाळीच्या पिठातील गुठाया मोडल्या जातील किंवा जर जा तुमच्याकडे ताजं ताक आहे ताजं दहीसुद्धा आहे परंतु ते आंबट नाही आहे अशावेळी काय करायचं आहे सायट्रिक ॲसिड पाव चमचा त्यामध्ये मिक्स करायचं आहे म्हणजे ते आंबट होईल आता या ताकामध्ये एक टेबलस्पून डाळीचं पीठ पावटी स्पून हळद घालायची आहे आणि रवीच्या साह्याने हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित हाटून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही वापरलेलं ताक किती घट्ट किंवा किती पातळ आहे यावर या, या डाळीच्या पिठाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं हे पहा आपल्या ताकामध्ये डाळीचं पीठ आणि हळद अगदी व्यवस्थित पूर्णपणे मिक्स झाली आहे आणि ताकाचा रंगसुद्धा बदलला आहे थोडासा पिवळसर झाला आहे आता गरम कढईमध्ये दोन टेबलस्पून साजूक तूप आहे मी इथे आत्ताच घरच्या दुधाच्या साईपासून ताजं असं लोणी तयार करून त्याचं तूप काढलंय म्हणून ते तुम्हाला आत्ता पातळ वाटतंय तूप गरम झालं की त्यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी अर्धा स्पून जिरं तीन चार तिखट हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आणि दहा बारा कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आपण आज इथे पितृपक्षासाठी कढी तयार करतोय म्हणून आपण लसणाचा वापर करत नाही आहोत तुम्ही मिरच्यांच्या तुकड्यांऐवजी मिरची ठेचून सुद्धा यामध्ये घालू शकता पण त्यामुळे थोडासा कढीचा रंग हिरबट होतो मंदा आचेवर ही फोडणी दहा पंधरा सेकंद परतून झाल्यावर यामध्ये अगदी थोडंसं बारीक किसलेलं आलं घालायचं आहे यामुळे कढीला खूप वेगळी आणि छान चव चा येते आता पुन्हा दहा पंधरा सेकंद ही फोडणी आपल्याला परतून घ्यायची आहे आणि यामध्ये अर्धा टीस्पून हळद आणि पाव टी स्पून हिंग घालायचं आहे आणि पुन्हा दहा बारा सेकंद परतून घ्यायची आहे फोडणीतले सर्व जिन्नस आपल्याला अगदी व्यवस्थित परतून घ्यायचे आपली कढीपत्त्याची पानं छान तळली जायला हवीत कुरकुरीत व्हायला हवीत म्हणजे ती कढीवर तरंगतात आपली फोडणी अगदी व्यवस्थित झाली आता यामध्ये ताकाचं मिश्रण घालायचं आहे ही फोडणी आपल्याला या ताकाच्या मिश्रणामध्ये चमच्याच्या साह्याने हलवून एकसारखी करून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायची आहे पाहताय ना तुम्ही आपली फोडणी अगदी व्यवस्थित बसली आहे त्यामुळे सर्व जिन्नस कसे वर तरंगतायत आणि रंग पण किती सुरेख आहे पहा आता यामध्ये एक टीस्पून मीठ घालायचं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे काही जणांच्यामध्ये उकळी येण्याअगोदर अगोदर जर यामध्ये मीठ घातलं तर आपली कढी फुटते पाणी वेगं आणि दही वेगळं होतं परंतु विश्वास ठेवा आपल्या कडीचं असं काहीच होणार नाहीये आता मोठ्या आचेवर हे मिश्रण आपल्याला उकी येईपर्यंत एकसारखं हलवत राहायचंय असं एकसारखं का हलवल्यानं काय होईल तर आपल्या कढीमध्ये पिठाच्या गुठळ्या तयार होणार नाहीत आणि आपल्या कडीला एकसारखा थिकनेस येईल ती फुटणार नाही हे पहा आपल्या कडीला खळखळून उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि दहा मिनटं ही कढी आपल्याला अशीच उकळ ठेवायची आहे अशी दहा मिनटं कढी उकळ ठेवल्यानं ती दाटसर तर होतेच आणि तुम्ही पाहतच असाल कढीला उकळी आल्यानंतर ती पांढरट जी दिसत होती ती आता अगदी पिवळी धम्मक दिसतीये आणि कढीवर तुपाचा तवंगही तयार झाला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये दोन टेबलस्पून बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे आणि तो कढीमध्ये चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे जर कढी उकळत असताना आपण त्यामध्ये गूळ घातला असता तर कढी फुटण्याची शक्यता असते म्हणून आपण गॅस बंद करून मग गूळ घातला आहे कढीमध्ये गूळ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घालायची आहे आणि तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे जरी ही कढी आत्ता पातळ वाटत असली तरी पाच मिनटांनी ती अगदी दाटसर होणार आहे लक्षात ठेवा कढी तयार करताना आपल्याला डाळीच्या पिठाचा जास्त वापर करायचा नाही आहे आपण आज जे प्रमाण पाहिलं आहे ते अगदी परफेक्ट आहे कारण कढी तयार झाल्यानंतर ती पाण्यात येईपर्यंत कोमट झालेली असते जास्त प्रमाणात डाळीचं पीठ वापरलं तर ती जास्त घट्ट होते तयार झाली ही आपली पितृपक्ष विशेष गोड आंबट तिखट चटपटीत पिवळी धम्मक ताज्या ताकाची ताजी कढी तयार झालेली ही गरमागरम कढी आता आपण एका बोल बोलमध्ये काढून घेऊया पाहताय ना तुम्ही आपली कढी अगदी कशी पिवळी धम्मक दिसतीये आणि फोडणी अगदी परफेक्ट बसल्यानं फोडणीचे सर्व जिन्नस कसे कढीवर तर रंगतायत ते रंगतदार तर ती झालीच आहे शिवाय चवदार चविष्टसुद्धा त्यामुळे ही कढी तुम्ही एक वाटी काय तीन चार वाट्या नाही प्यायला तरच न तुम्ही तुम्हीसुद्धा या पितृपक्षामध्ये गोड आंबट तिखट चटपटीत पिवळी धमक कढी तयार व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद